लक्षात ठेवायचं, कारण काय राजकीय समीकरण पुढे काय होतील माझ्या कल्पना नाही, तुम्हाला कोणालाही कल्पना नाही. आता 2 महिने राहिले, आपल्याला सुधाभाऊंचं काम करायचं. आता आपली निशा निश्चित घड्याळ आहे, पण राजकीय परिस्थिती बदलली. मला माहिती नाही हा, तुम्ही म्हणाल तुम्हाला माहिती आहे का म्हणून बोलताय का, की शेवटी कार्यकर्त्यांचा विश्वास हा त्यांच्या पाठीशी असला पाहिजे, आणि तेही आपल्याला विश्वास घेतल्याशिवाय कुठले काम करत नाही हे आजपर्यंत अनुभव आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी निवडणूक झाली, मी नव्हतो, मी गुरुपौर्णिमेला गुजरातला गेलो होतो. काल परवाच मी एक यूट्यूब चॅनलवर बघितलं, भयंकर पावसाळा झाला, जिथं तिथं पाणी साचलं, डासांचा प्रादुर्भाव झाला. वेगळ्या पद्धतीने विचार करणारा नेता कसा असू शकतो म्हणजे सुधाभाऊ गारे. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपले माणसं त्या ठिकाणी फवारणी करतात, औषधाची फवारणी करतात. आज त्यांच्याकडे तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचं पण कुठलंही पद नाही आहे. म्हणजे माझ्याकडे तर कार्याध्यक्षपद तरी शहराचं, पण त्यांच्याकडे कुठलंही पद नाही. माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते. पण ही कल्पना सुचणं, कारण का सामान्य माणसांना ती गरजेची आहे. आरोग्य चांगलं फिर सलामत तो पगडी 50. आरोग्य चांगलं राहिलं तर आपण चांगलं काम करू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो, जगामध्ये चांगली गोष्ट निर्माण करू शकतो. जगभर आज राजाशिव छत्रपतींचं नाव का घेतलं जातं? अनेक राजा होऊन गेले, नेपोलियन, सिकंदर, बोनापार, सगळे जगत जेते झाले, पण सगळे व्यसनाधीन झाले. पण एकमेव राजा असा जाणता राजा, राजाशिव छत्रपतीचा जगभर 350-400 वर्षानंतर जयंती साजरी होते. कारण राजांनी एक आपल्या सैन्याला सांगितलं होतं, विना मोबदला कोथिंबिरीचा देठ सुद्धा आपण त्यांच्याकडनं घेऊ नका, अशी सक्त ताकीद देणारा जाणता राजा हा आपला महाराष्ट्रातला आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे. आणि तशाच पावलावर पाऊल टाकत सुधाभाऊ काम करताय. त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, विरोधक तर बोलत असतात, आणि विरोधकांचं काम आहे विरोध करणं, त्याशिवाय ते विरोधक म्हणून ओळखले पण जाणार नाही. पण आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुधाभाऊंच्या मागे आपण ठाम आहोत, पण कुठेही मत विचलित होणार नाही. काल मी एक क्लिप ऐकली, अहो काय सांगत नाही, विठ्ठल बरा आहे पण त्याच्या बाजूमधले बडवे लोक खूप त्रास देतात, असा एक कार्यकर्ता आपल्यातनं गेला. मी त्याचा काही उल्लेख करत नाही, असं होऊन देऊ नका, लक्षात घ्या. त्यांच्या मागे खूप काम आहे, आपल्याला फक्त आपलाच विषय माहिती आहे, त्यांच्या मागे खूप काम आहे. अनेक वेळा डावं उजवं होत असतं, पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ज्या व्यक्तीसाठी काम करणार आहोत, त्या व्यक्तीकडे बघा. त्या माणसाने आजपर्यंत जो दिलेला शब्द आहे तो पाळलाय, मग तो सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, का कुठलाही असेल, की सुधाभाऊंनी दिलेला शब्द पाळला नाही असं मला एक तरी उदाहरण दाखवा, असं आपल्याला सापडणार नाही. मी प्रत्येकाला सांगितलं की आपण आपली सामाजिक समस्या, आपल्या गावाची समस्या योग्य समस्या भाऊंकडे घेऊन या, भाऊ निश्चित त्याचं निराकरण करतील आणि 100% सोडवतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मी तसा शिक्षक आहे, बोलायला लागलो तर सकाळी भाऊ 8 ते रात्री 8 क्लास घेणारा माणूस आहे, बोलण्यासारखं खूप असतं. परंतु भाऊनी केलेली कामं या वर्षभरातली, मी तर कायम सांगतो आजही सगळ्या जमलेल्या ना, की त्यांची कानप्यातली शाळा लावून बघा, काय आदर्श शाळा बनवली आहे विद्यार्थ्यांसाठी बघा. आज आमचा खेड्यापाड्यातला शेतकऱ्यांचा गोर गरिबांचा मुलं मुली आज इंग्रजीमधनं शिक्षण घ्यायला लागली, कुठे खानप्याला कर्जतून बसेल जातात. अनेकांना रोजगार मिळाला, शिक्षकांना नोकरी मिळाली, आपल्या मुलांना जवळपास शिकायला मिळालं, अशा अनेक कितीतरी गोष्टी भाऊंनी केलेल्या आहेत. मध्यंतरीच्या 4 महिन्याच्या काळामध्ये पाण्याच्या टंचाईमध्ये गावोगावी वाड्यांवरती जाऊन पाण्याचे रोज टँकर 10 आणि 20 द्यायचं तेवढं सोपं काम नाही. आपल्याकडे एक दिवस नळ आला नाही तर आपण नगरपालिकेच्या नावाने बोंबा मारतो, आणि एक पाण्याची बाटली विकत घेतली तर गावभर महिनाभर करतो की मला एक पाण्याची बाटली विकत घ्यावी लागली, असे टँकरच्या टँकर देणारा माणूस. दातृत्व असावं लागतं, पैसे सगळ्यांकडे, अनेक लोकांकडे पैसे आहेत, पण दातृत्व असावं लागतं ते सुधाभाऊंसारखं आहे. मन मोठं असावं लागतं हे सुधाभाऊंसारखं आहे. म्हणून लक्षात घ्या,
आता विरोधक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील, भाऊ इकडे जाणारे, भाऊ तिकडे जाणारे, वल्गन करणारे करतात. शेवटी भाऊ जिथं असतील तिथं आपण आहोत, आणि आपल्या सर्व लोकांनी पूर्ण ताकदीनिशीने आपल्याला एक चांगला वेगळा आदर्श असा आमदार आपल्याला या तालुक्यात निवडून आणायचा आहे. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो.